नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। मित्रांनो बघा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात आजपासून वादळी पाऊस, जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। तर संपूर्ण डिटेल सांगतोय मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा मान्सून प्रवास सुरू झाला आहे। देशाच्या संपूर्ण वायव्य भागात सह उत्तर भारतातील बहुतांश भागातून मान्सून परतला आहे। तर यातच बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे व परिणामी उद्या आजपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर बघा, बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर अंदमान समुद्रात काल हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते व त्याची तीव्रता वाढत आहे। तर रविवारपर्यंत तारीख 11 म्हणजेच उद्या दुपारी सायंकाळपर्यंत ही प्रणाली आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशा किनारपट्टीलगत जमिनीवर येणार आहे। तर सोमवारपर्यंत तारीख 12 आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडिशा, मुसळधार, तेलंगणा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर बघा, महाराष्ट्रात आजपासून पावसाची शक्यता असून सोमवारपर्यंतच्या विविध भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। सोमवारपर्यंत विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे। तर मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, वादळी पावसाची शक्यता असलेले जिल्हे कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे बघा। शनिवारी 10 तारीख म्हणजे आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि वाशिम आणि यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, हे होते शनिवारचे आजचे। आता उद्या रविवार तारीख 11 बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर। आता तारीख बघा 12 सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या भागात पाऊस सांगितला आहे मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात वादळी पाऊस आहे हे लक्षात घ्यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।